ऐरोली येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे आमदार संदीप नाईक यांनी सक्रिय उपस्थिती दर्शवून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत महापौर सुधाकर सोनावणेही उपस्थित होते. दरम्यान विद्युत, पाणी, शैक्षणिक यांसह अन्य विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनाही आमदारांनी या कार्यक्रमात सहभागी केले होते. तर प्रभागनिहाय विकास कामांसह अन्य नागरिक प्रश्नांचा लेखाजोखा देताना राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या मार्गी लावून नागरी विकास साधण्याची भूमिका आमदार संदीप नाईक व महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधला अजून विकसित होणारा नोड हा घनसोली नोड आहे. सिडकोचे अजून प्लॉट टेंडर काढणं, डेव्हलप होणं या परिसरामध्ये बाकी आहेत. परंतु जे शब्द, जे स्वप्न सिडकोनं या परिसरातील लोकांना दाखवलं, मग ते रस्ते असतील, फुटपाथ असतील, विद्युत दिवे असतील, गार्डन असतील, सामाजिक हिताचे त्या ठिकाणी प्लॉट असून हॉस्पिटलची निर्मिती असेल, समाज मंदिराची निर्मिती असेल, ही सिडकोकडून दुर्दैवानं पुरी झाली नाही. सातत्यानं आताचे MD भाटिया साहेब, जॉईंट MD राधा मॅडम यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर साधारणतः 24 ते 26 कोटीची कामं ही त्यांनी त्वरित काढण्याचं आश्वासन आम्हाला दिलं. ते कामं देखील टेंडर प्रक्रियेमध्ये आहे. हर लोकप्रतिनिधि को इस प्रकार के जनसंवाद की जरूरत है. जनसंवाद के माध्यम से यहाँ पर जो इशू हमारे यहाँ है उसकी तीव्रता जो है वो सामने आती है. और जो आला अधिकारी होते हैं उनके सामने अगर जनता से इस प्रकार के सवाल उठाए जाएंगे तो निश्चित रूप से जनप्रतिनिधि जो है उसको इसको काम करने में आसानी होगी. तो ये जनसंवाद बहुत ही अच्छा प्रकल्प है और ये हर लोक प्रतिनिधि को अपनाना चाहिए. घनसोली, रबाळे, कोपरखेने, ऐरोली या ठिकाणांहून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते, ज्यांच्या समस्या आमदारांनी जाणून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. समस्या अशा येतात की दवाखान्याच्या असो या सरकारी नोकरीच्या असो, सरकारी कुठल्याही कामकाजाच्या असो, जे सरकारी कामकाज म्हणलं की ते टाळाटाळीचं कामकाज, जेणेकरून कोणी तिथं एक चक्करमध्ये काम न होणार ते 50 चक्कर मारा लागतात, मग ते कशामध्ये तरी काढतील. सरकारी कामकाजमध्ये काय तुम्हाला हेच येत नाही, तुम्हाला ते येत नाही, तुम्हाला काय येत नाही, ह्या सरकारी कामाच्या टाळाटाळ्या ह्या, जेणेकरून ह्या अशा आता आमदार साहेबांनी जे असे कार्यक्रम ठेवले ते असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने घ्यावेत आणि प्रत्येक माणसाच्या समस्या सुटल्या पाहिजे, प्रत्येक माणसाचे कामे व्हावेत, प्रत्येक माणसाला नोकरीची आशा आहे. प्रत्येक माणूस गावच्या खेडेगावातून शहराच्या ठिकाणी आलं असतं की कोणीतरी नोकरी मिळण्यासाठी, आणि अशा नोकरीच्या ठिकाणी असेल कसं तरी मुलगा त्यांचा नापसंत झाला काही कधीतरी चर्चा त्याच्यावरती त्याच्या घालतात. प्रत्येक माणसाला प्रत्येक कामं येतात, पण ते केव्हा येतात, ते केल्यानंतर येतात. मेरा मुद्दा था की यहाँ पे जो स्पेशली जो जितने भी स्कूल्स है, स्कूल का जो अप्रोच रोड है उसमें सब जगह पे डबल पार्किंग होती है, दोनों साइड में डबल पार्किंग होती है. तो स्पेशली एक ऐसा कोई पॉलिसी आया जिसमें एटलीस्ट स्कूल के जो ऑपरेशनल टाइमिंग्स है उसमें इनको या तो नो पार्किंग रोड डिक्लेयर करें या ये ऑड इवन स्कीम इसमें लगाए ताकि उसका जो है कुछ हद तक उसका समाधान हो सके. तो अभी हमने ये मुद्दा रखा था हमारे MLA साहब के सामने, तो उन्होंने हमको ये आश्वासन दिया है कि जल्द ही नवी मुंबई में ऑड इवन पार्किंग का जो पॉलिसी लागू होगी वो घनसोली नोड में भी जल्द से जल्द इम्प्लीमेंट होगी. तो इसका हम होपफुल है कि जल्द से जल्द ये हमारा ये प्रॉब्लम सॉल्व हो जाए. वीडियो जर्नलिस्ट मूसा सर रुचिकोर यांचा रिपोर्ट.